बघा सब्जेक्ट बायोलॉजी इलेवन सायन्स चैप्टर नंबर फर्स्ट लिविंग वर्ड्स। आता लिविंग वर्ड्स मध्ये आपण काय करायचं आहे तर तुमचा चैप्टर नंबर फर्स्ट आपण बघू राहिलो त्याचं नाव आहे लिविंग वर्ड्स। आता लिविंग वर्डचा आपल्याला अभ्यास करायचा आणि लिविंग वर्ड समजून घ्यायचं काय आहे लिविंग वर्ड्स। आता कॅन यू रिकॉल दिलेले तुम्हाला पेज नंबर फर्स्ट आपण बघू राहिलो की युनिट नंबर फर्स्ट कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, पहिला आहे की व्हाट इज द डिफरन्स बिटवीन लिविंग अँड नॉन लिविंग। कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला लिहायचं आणि आपल्याला फक्त समजून घ्यायचं की पहिला काय दिलेलं आहे ना की व्हाट इज डिफरन्स बिटवीन लिविंग अँड नॉन लिविंग। या दोन्हीमध्ये आपल्याला डिफरन्स सांगायचा की लिविंग आणि नॉन लिविंग मध्ये। अथवा लिविंग म्हणजे काय आणि नॉन लिविंग म्हणजे काय हे समजून घ्यायचं दोन्हीमधला डिफरन्स। आता मराठीमधून काय ते लिविंग म्हणजे सजीव आणि नॉन लिविंग म्हणजे काय की निर्जीव। ज्या गोष्टी सजीव आहे आणि ज्या गोष्टी निर्जीव आहे डिफरन्स जर तुम्ही एक्झाम्पल पाहायला लागले की लिविंग मध्ये कोणकोणते तुम्हाला एक्झाम्पल आहे की फर्स्ट एक्झाम्पल ह्युमन लिविंग। आता त्याच पद्धतीने नॉन लिविंग मध्ये जर तुम्ही विचारलं तर कोणकोणते नॉन लिविंग आहे की तुम्ही एक्झाम्पल इजे सांगू शकता की पेन नॉन लिविंग आहे। दुसरं एक्झाम्पल आणखी सांगतो प्लॅन, इकडं इकडं एक्झाम्पल काय नॉन लिविंग कम्प्युटर। तिसरा एक्झाम्पल तुम्हाला लिविंगचं सांगतो की मायक्रो ऑर्गॅनिझम। इकडे किती एक्झाम्पल आहे आपण याच्यामध्ये आणखी निघाल्या एक्झाम्पल घेऊन नॉन लिविंग मध्ये वॉटर नॉन लिविंग। आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेत असताना तुम्हाला समजणं गरजेचं आहे की लिविंग काय आहे आणि नॉन लिविंग काय आहे की ह्युमन प्लांट मायक्रो ऑर्गॅनिझम पेन कम्प्युटर आणि वॉटर। कसे आपण यावर कन्सिडर केला नंबर एक पॉइंट लिविंग म्हणजे ज्याच्यामध्ये काय होणार आहे की ग्रोथ होणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे। याच्यामध्ये डज नॉट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत नाही म्हणजे तो काय झाला नॉन लिविंग आणि ज्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होती तो काय झाला लिविंग। आता लिविंग आणि नॉन लिविंगचं तुम्हाला लक्षात आलं। आता आपल्याला बायोलॉजीची स्टडी करायची म्हणजे कोणकोणती स्टडी करायची की आपल्याला पर्टिक्युलरली लिविंगची जास्त स्टडी करायची परंतु लिविंगला जगण्यासाठी नॉन लिविंगची गरज आहे। आता कशा पद्धतीची नॉन लिविंगची गरज आहे समजा आपल्याला विचार करा आपण लिविंग आहे आपण सजीव आहे परंतु आपल्याला सजीवासाठी जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे नॉन लिविंग। आपण सजीव आहे परंतु आपल्याला निर्जीवाची सुद्धा काही गरज आहे की जसं की आपले लक्षात येईल तुम्हाला वाटतं गरज आहे नॉन लिविंग आहे परंतु आपल्याला पाण्याची गरज आहे। आणखी तुम्हाला नॉन लिविंगचे एक्झाम्पल सांगतो गरज कोणकोणती आहे की नीड्स की आपल्याला असणारी सॉईल त्याच्यामुळे आपल्याला अन्न भेटतं अशा गोष्टी आहे। म्हणजे तुम्हाला एक कॅन्युअल कॉलमध्ये सुद्धा लक्षात आला की लिविंग अँड नॉन लिविंग। आता तसाच दुसरा तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन कॅन्युअल कॉलमध्ये
दुसरा का साइन काय ना इन लिस्ट, इन लिस्ट द कैरेक्टर्स ऑफ, कैरेक्टर्स ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म, म्हणजे लिविंग ऑर्गेनिझमचे कोणकोणते वैशिष्ट्य आहे. आता खूप सारे वैशिष्ट्य आहे, लिस्ट करा म्हणजे तुम्हाला लिविंग ऑर्गेनिझमची. आता लिविंग ऑर्गेनिझमची लिस्ट करत असताना तुम्हाला खूप सारे आहे लिविंग ऑर्गेनिझमचे कॅरेक्टर कोणकोणते तुम्ही लिस्ट करसाल. लिविंग ऑर्गेनिझमचे लिस्ट करताना ग्रोथ, दॅट इज कॅरेक्टर. दुसरा रिप्रोडक्शन, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन होणार आहे, म्हणजे प्रजनन होणार आहे, एकाचे दोन तयार होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट डेव्हलपमेंट, अशा पद्धतीचे कॅरेक्टर आहे खूप सारे तुम्ही लिहू शकता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे वैशिष्ट्य काय काय. आणि तिसरा आहे वेदर, आता दोन तुम्हाला लक्षात आले. तिसऱ्या मध्ये काय सांगितलंय त्याने रिकॉर्डमध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये समजून सांगतो दिसत. वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर जस्टिफाय युअर अँसर, सर्व ऑर्गॅनिझम सिमिलर आहे का जस्टिफाय नादर करायचं. दॅट इज अ डिफरंट ऑर्गॅनिझम डिफरंट हॅबिट्स. आता त्याच्याखाली मेन मुद्द्यावर येऊ, प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. आता तुम्हाला प्लॅनेट, प्लॅनेट माहिती असेल, प्लॅनेट आणि अर्थ. आता प्लॅनेट तुम्हाला सांगतो, मर्क्युरी एक प्लॅनेट आहे, वेनस आहे, अर्थ आहे, त्याच्यानंतर नेपच्यून आहे, युरेनस आहे, मार्स आहे, असे प्लॅनेट आहे. प्लॅनेट कंपोज, प्लॅनेट अँड अर्थ मेड मेड ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. म्हणणं असं द्यायचं की प्लॅनेट आणि अर्थ जी मेडअप झालेली आहे, प्लॅनेट आणि अर्थ जी मेडअप झालेली आहे ती मेडअप बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट पासून मेडअप झालेली आहे. आता बायोटिक म्हणजे काय आहे की जैविक, आणि अबायोटिक म्हणजे काय अजैविक, म्हणजे अर्थ सुद्धा दोन्ही गोष्टी पासून तयार झालेली आहे. म्हणजे अर्थ म्हणजेपासून तयार झालेली आहे बायोटिक आणि अबायोटिक, म्हणजे जैविक आणि अजैविक घटकापासून तयार झालेली आहे. तसंच बायोटिक प्लॅनेट, अबायोटिक प्लॅनेट, म्हणजे दोन्ही गोष्टीपासून तयार झालेली, म्हणजे जैविक आणि अजैविक घटकापासून तयार झाले. तर जैविक आणि अजैविक घटक कोणकोणते आहेत, जे सजीव आहे त्याचं स्टडी करणं म्हणजे कसे असतं स्टडी करणं, बायोटिकची स्टडी करणं. अबायोटिक मीन्स अबायोटिकची सुद्धा मदत आहे प्लॅन अर्थ सांगावर असं. आता मी समजून सांगतो की अबायोटिक घटक कोणकोणते, ऑक्सिजन, अबायोटिक नायट्रोजन, अबायोटिक सॉइल. एक्झाम्पल, एक एक्झाम्पल अबायोटिक, दोन एक्झाम्पल अबायोटिक, तीन एक्झाम्पल अबायोटिक, फोर एक्झाम्पल अबायोटिक, दॅट इज रॉ कंपोनंट्स इज अबायोटिक. आणि बायोटिक, बायोटिक घटक कोणता आहे, ह्युमन, ॲनिमल, टायगर, अबायोटिक प्लांट, अबायोटिक अबायोटिक फ्रीज बायोटिक, अशा पद्धतीने. म्हणजे कोणतीही गोष्ट जी तयार झाली, अर्थसुद्धा तयार झाली, ती दोन घटकापासून तयार झाली, म्हणजे कोणकोणते दोन घटक, बायोटिक आणि अबायोटिक.
आता बायोटिकचे एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला आणि अबायोटिकचे एक्झाम्पल सांगितले. समोर पहा, द बायोटिक कंपोनेंट्स आर ऑब्झर्वली ऑबेसली लिविंग बीइंग प्रेझेंट इन अराउंड. म्हणजे बायोटिक जे घटक आहे ते आपल्या ऑबेसली 100% की आपल्या अवतीभोवती आहे. कोणते घटक? बायोटिक घटक आपल्या अवतीभोवती अवेलेबल आहे. दॅट इज रोल ऑफ बायोटिक. जे कंपोनंट्स आहेत ते बायोटिक कंपोनंट्स आपल्या अवतीभोवती सराउंडेड आहे. द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम इज लिविंग, हाउ डू यू देम डिफरेंट फ्रॉम नॉन लिविंग. आता नंतरचा पॉइंट आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. सजीवाचं बेसिक प्रिन्सिपल काय किंवा जीवाचं बेसिक प्रिन्सिपल कोणकोणत्या गोष्टी आहेत. अथवा नंतर लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस बॉर्न हॅज इज सेल्फ. सजीव काय करतो की सजीव हा एकापासून दुसरा तयार करतो. म्हणजे लिव्हिंग बीइंग दॅट ऑबियसली प्रोड्यूस मेन प्रॉडी की लिव्हिंग बीइंग प्रोड्यूस. लिव्हिंग बीइंग जे आहे तो काय करतो? प्रोड्यूस करतो. कोणा प्रोड्यूस करतो? इज न्यू बॉर्न म्हणजे नवीन तयार करतो. प्लॅन्ट असो किंवा ॲनिमल असो. आता प्लॅन्ट पहा, आता एका प्लॅन्ट पासून नंबर ऑफ प्लॅन्ट्स आपण तयार करतो. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, व्हीट गहू आहे. गव्हाच्या एका दाण्यापासून तुम्हाला नंबर्स ऑफ सीड मिळते. म्हणजे भेटले अप्रॉक्सिमेटली एका व्हीटच्या दाण्यापासून तुम्हाला किती भेटले? 10 अशा पद्धतीचे व्हीटचे सीड भेटले. 10 पासून 10 दाणे लागले तुम्हाला 100 भेटले. म्हणजे अशा पद्धतीचं प्लॅन सुद्धा काय करतो? प्रोड्यूस इन्टू न्यू बॉर्न डेव्हलपमेंट. आता बाकी सेम प्लॅन आपण घेतला राईस, सेम कंडिशन. तसं आपण घेतला ॲनिमल, ॲनिमलसुद्धा एकापासून तयार करतो. समजा आपण इथं काय घेतलं, एक्झाम्पल घेतलं वुमन बीइंग. काय केलं? फिमेल मेल प्रोड्युसिंग न्यू बॉर्न. टायगर घेतलं, डॉग घेतला. दॅट इज डिफरंट डिफरंट फॉर्म ऑफ इट नीड इज एनर्जी. परंतु या सर्व गोष्टी करण्यासाठी आपलं काय लागणार आहे? की एनर्जी लागणार आहे. दॅट इज नीड इन टू एनर्जी. या सर्व गोष्टीसाठी काय लागणार आहे? आपल्याला एनर्जी लागणार आहे. बिना एनर्जीशिवाय त्या गोष्टी होणार नाही. या गोष्टीसाठी आपलं काय होणार नाही? एनर्जी होणार नाही. आता पहा, परंतु प्रोड्यूस करण्यासाठी या सर्व गोष्टीसाठी कशाची गरज आहे? नीड म्हणजे काय? गरज. कशासाठी गरज आहे? की एनर्जीची गरज. बिना एनर्जीशिवाय हे काय होणार नाही की प्रोड्यूस होणार नाही. अँड मेनी केमिकल मॉलिक्यूल फॉर द एनर्जी इज टेकिंग परफॉर्म. बॉडीमध्ये काय होते एखादं दुसऱ्या करण्यासाठी की बॉडीमध्ये मेनी केमिकल रिॲक्शन इज टेकअप. खूप सारे काय होतं की केमिकल रिॲक्शन होत्या. आता केमिकल रिॲक्शन कोणकोणते होते त्याला एक शब्द आहे सायंटिफिक भाषेत किंवा बायोलॉजिकल भाषेमध्ये, मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम हा एक शब्द आहे आणि मेटाबॉलिझम शब्द दॅट इज रोल ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम 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 कोणत्या दोन गोष्टी डिवाइड झाला की कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम.
लक्षात घ्या कॅटा पॉलिझम अँड ॲना पॉलिझम. आता लक्षात घ्या की मेटाबॉलिझम, आता कॅटाबॉलिझम म्हणजे काय की ब्रेक डाऊन द मॉलिक्युल. कॅटाबॉलिझम म्हणजे काय करतो की ब्रेक डाऊन टू द मॉलिक्युल. मॉलिक्युल काय करतो हा ब्रेक डाऊन करतो आणि कॅटाबॉलिझम काय करतो मेकिंग इज न्यू मॉलिक्युल ॲनाबॉलिझम.